जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आज 19 फेब्रुवारी महाराजाची जयंती आहे। तर आपल्या ह्या आवडत्या सिटीमध्ये म्हणजे ज्याचं नाव आता सध्या संभाजीनगर झालंय असं औरंगाबाद येथे महाराजाची जयंती कशा प्रकारे साजरी केली जाते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ब्लॉगमध्ये। तर चला बघूया महाराजाची जयंती महाराजाचे मावळे कशा प्रकारे साजरी करतात। तर जास्त वेळ न घेता सुरू करू आजचा ब्लॉग। जय शिवराय कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका। तर सुरू करूया। तर आता कॉलेज कडे आलो आपण। कॉलेज मध्ये तर मस्त तयारी दिसते। डीजे अभी मजा आएगा ना भिडो। तर कॉलेज मध्ये इंटर केलं नाही केलं की महाराजाचं दर्शन होते याच्यापेक्षा चांगलं काय पाहिजे आपल्याला। बोला जय शिवराय। थोडी तुम्हाला महाराजा झलक दाखवतो। सिनियर्सनं मस्त वगैरे तयारी केलेली आहे। एकदम सगळे फेटे वगैरे बांधून एकदम तयार। चला आपण पण जाऊ फेट्याकडे। हे बघा आमचे सर्वांचे लाडके आवडते पर्सनली माझे फेवरेट दिनेश कोलते सर। एकदम फेटा बांधून एकदम झकास दिसत आहे। सर्व मुलांनी आणि मुलींनी फेटे बांधून एकदम तयारी चालू आहे। हे काका सगळ्यांना फेटे एकदम व्यवस्थितरित्या बांधतात। बांधल्यानंतर का एकदम एक्साइट सगळे एकदम भारी दिसत आहे ना। आपल्याला पण वाटतंय बांधून घ्या। एकदा तुम्हाला दाखवतो एकदा कसं दिसत आहे। तर आता आपली पण इच्छा झालीच आहे तर बांधून घेऊ आपण पण। कॉलेजचं मस्त फंक्शन चालू आहे। सगळे कसे एकदम फेटे वगैरे घालून कसे मस्त दिसतात ना। चल भारी वाटत आहे सगळे यार। चला आपल्याला रॅलीला पण जायचं आहे। रॅलीला जाण्याची पण गडबड होती त्यामुळे इथं थोडा वेळ आपण घालू आणि नंतर निघू आपण रॅलीला। रॅलीची मस्त तयारी झालेली आहे। थोडा लुक बघून घेऊ सगळ्या नंतर निघू आपण रॅलीसाठी। भाऊ करतो बघा भाऊ कसा थांबलाय की आता बस झाले का असा डीजे वाजवणार आहे असाच म्हणते भाऊ। राडाच करणार आहे पण डीजेच्या पहिला आपली रॅली निघणार आहे कॉलेजची। तर सिनियरने एकदम व्यवस्थितरित्या रॅलीची प्लॅनिंग केलेली आहे। तर सगळ्यात पहिलं रॅली जाणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट तिथून क्रांती चौक। क्रांती चौकतून लगे पूर्ण फिरून कॉलेजला येणार। तर बघू एकदा रॅली येतात। तर आपण आता क्रांती चौकात इंटर झालेलं आहे। तर तुम्हाला एकदा क्रांती चौकची झलक दाखवून देतो। खालून तर झालं आता आपण विचार करा खालच्या पेक्षा वरून एकदम व्ह्यू एकदम भारी दिसतो। तर तुमच्यासाठी एकदा वरती पुलावर जाऊन पण व्ह्यू दाखवू तुम्हाला की वरतून महाराज आणि मावळे कसे दिसतात ते खाली। तर बघूया आपण आता कसे दिसतात ते। तर आलो आपण पुलावर। आता आवाज तर येतच असेल तुम्हाला सगळे कसे जल्लोष करताय वाढताय। आजच्या दिवसाची बातच थोडी वेगळी असते। चला तुम्हाला एकदा महाराजाची वरून कशी दिसती प्रतिमा ते दाखवतो।
आता क्रांती चौकानंतर आमची रॅली निघाली फुले चौकामध्ये. त्या फुले चौकात पण थोडा वेळ थांबून नंतर पुन्हा आम्ही कॉलेजकडे निघालो. हे बघा कसे बसले आमचे सगळे मित्र परिवार, एकदम जस काय थकून आले, काही काम करून आले. भगवानराव सगळे नाश्ता वगैरे करताय, कोणी म्हणत पण नाही खा म्हणून नाश्ता, मस्त एक एकले खात आहे सगळे. जाऊ दे जाऊ दे, पण आता हे फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी. काके अभी लगाने वाले हे डीजे. कसे डान्स करताय राव, आता हे बघून आपलं मन व्हायलं की आता आपण पण डान्स करायला लागलो. कोणाजवळ तरी मोबाईल देऊन लागलो. हे बघा हे बार्क एवढू सर ठरेल, कोण झेंडा घेऊन वरती नाचायला. आपली पण लई तीव्र इच्छा झाली, चला आता आपण पण लागू डान्सला. हे बघा जास्त जोशाचा नतीजा, जोशा जोशामध्ये तुटली ना राव माझी वाच. पण जाऊ दे आता, आज काय शिवजयंती, आज वाच वाच काय नाही, राडा करू सगळा. डान्स करून करून थकले आता सगळे, थोड्या महाराजाच्या घोषणा दिल्या आणि नंतर निघालो मग आम्ही क्रांती चौककडून. तर अशा प्रकारे आपला दिवस गेला, पण हे फक्त ट्रेलर होतं कारण पिक्चर आणखी बाकी आहे. तर भेटू आपण आता रात्री. भैसा मी म्हणलं होतं ना, सकाळचं फक्त ट्रेलर होतं, खरी गर्दी तर आता सुरू झाली. या कॉर्नरचं त्या कॉर्नरला जायला कमीत कमी एक तास लागणार. चला मी तुम्हाला क्रांती चौकातली हवा दाखवतो एकदा. बघता
लागताय का मित्र, काय गर्दी आहे राव, अख्खा एक तास लागला राव मला या कॉर्नरहून त्या कॉर्नरला यायला, पण खरंच मजा काय अखरीच असते. तुम्ही जर आउट ऑफ औरंगाबाद असले ना, तुम्ही खरंच एकदा शिवजयंती मजा घेतलीच पाहिजे औरंगाबादला. तुम्हाला जर हा शिवजयंतीचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्यासाठी असेच चांगले चांगले ब्लॉग येत राहतील. जय शिवराय.